आभास हो। मायाताई, तुमच्या सुनीलची वाट तर करून दिली, पण नाव बदल झाले की नाही? हो, आजकालच्या या नवीन मुली यांची नावं बदललेली यांना आवडत नाही। त्या चालीरीती आता जुन्याच झाल्या नाही का? नाव नाही बदललं तर काय झालं, उखाणा तर येतो ना। हो हो, एखादं उखाणा घ्यायला सांगा त्यांना। बघू आता, तुमच्याच बरोबर मलाही कळेल उखाणा येतो की नाही ते। काय ग, घ्याल ना उखाण्यात नाव? हो येतो। चल मिताली, तू पहिल्यांदा नाव घे। सोनमुख बघायच्या कार्यक्रमाला जमल्या सगळ्यात ताई, अक्का, मावशी। अजयरावांचं नाव घेते सोनमुख बघायच्या दिवशी। वाह, छान छान मिताली। आर्या, बळा तर तू नाव घे। संसाराच्या उंबरठ्यावर कधी पडे सुखाची सावली, तर कधी पडे दुःखाचे ऊन। अर्जुन रावांचं नाव घेते ही जयवंतांची मुलगी आणि देशमुखांची सुना। तू एवढी स्वार्थी आणि कोडगी अशील असं वाटलं नव्हतं मला। दादा, तू का धक्का बसला ना मला इथे बघून? बदललीस का लोकांच्या नाव? ज्या मावशीनी तुला लहान असं मोठं केलं, वाढवलं, तुझ्यासाठी राब राब राबली, तू आजारी असताना तुझ्या उशाशी बसून राहिली दिवस रात्र, आणि आज ती मावशी हॉस्पिटलमध्ये असताना तू तिला बघायला गेली नाहीस। त्या दिवशी तुझी मायाताई म्हणाली ना, तेच खरं आर्या, तू आमच्या घरची मुलगी नाहीयेस, तू फक्त या घरची सुनेस। तू स्वतःहून माझं घर सोडून निघून गेली होतीस ना, पण तरी तू माझ्या मनात होतीस। आर्या, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? बरी आहे मी। काय ग, काय झालं, झोपली ना अजून? कशी झोप लागेल अजय, काय चाललंय काय घरात? काय चाललंय, काय झालंय काय? हा, तुला कळत नाहीये काय चाललंय ते? अरे कसे वागताय तुम्ही त्या आर्याशी? काय बिघडवलंय तिने तुमचं? तिचा भाऊ येऊन वाटेल ते बोलून गेला तिला कारण नसताना। उगाच त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालेत, आणि हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या मायाताईंमुळे झालंय। आर्या, आर्या तू कधी आलीस? मला सांग हे सगळं कधी झालं, केव्हा झालं? परवा रात्री हे सगळं झालं। आम्ही तुला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू पण मला कुणीच कळवलं नाही। असं काय करतेस आर्या? मीच तुला फोन करून कळवलं ना। अरे तुम्ही अजून इथेच उभे आहात, रात्रभर मावशींना भेटायचं म्हणून इथेच बसून आहात, आणि आता आता जाऊन भेटा की विजिटिंग आवर्स चालू आहेत। हो हो, अर्चना मला मावशीला एकदा भेटायचंय। हो चल।